कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करून सांगू? खूप अवघड वाटतंय तुम्हाला, असं सांगा एखादं एक्झाम्पल, ते घेऊयात आपण. बाकी जे मी काल थिअरी क्वेश्चन जे पाठवलं ग्रुपवर ते बघाच, प्लस अजून बाकीचं जे काही राहिलं असेल ते पण बघा. असं नका की मी ते जेवढे पाठवलेले क्वेश्चन आहेत तेवढेच करतो. हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक टॉपिक प्रत्येक चॅप्टर कम्प्लीट कव्हर करतात. त्यामुळं जे काही मी क्वेश्चन पाठवले त्याच्याशी रिलेटेड जे काही येईल तुम्हाला एक्झामला डायरेक्ट लिहून यायचंय. म्हणजे क्वेश्चन त्याच फॉर्मॅटमध्ये येतील असं नाही, त्या पॉइंट वरती क्वेश्चन असतील. कोणता टॉपिक अवघड वाटतोय? एस गौरी, वृषाली, प्रियंका, शारदा, अथर्व, आदित्य, सॉल्व युझिंग परेल चेक वेदर द गिवन ग्रामर इज एलेल वन ऑर नॉट. आता याच्यामध्ये हे बघायचं की या ग्रामरमध्ये कुठलं युजलेस सिम्बॉल नाहीये ना, चेक करायचं. युजलेस सिम्बॉल असेल ना तर ग्रामरमधले रुल्सच रिमूव्ह होतात आणि ग्रामर छोटं होतं. ग्रामर छोटं झालं की म्हणजे सोल्युशन कमी आलं. आणि तुम्हाला शक्यतो सगळे जे एक्झाम्पल येते मला वाटतं छोटे छोटे येतील, जास्त असे खूप मोठे एक्झाम्पल्स येणार नाही. तरी ते एस प्रोड्युसेस याच्यामध्ये कुठलं युजलेस सिम्बॉल आहे का? कुठलाच नाहीये. कॅपिटल बी, कॅपिटल ए, कॅपिटल एस हे तिन्ही नॉन टर्मिनल आहेत, त्यांचे रूल्स आहेत आपल्याकडे. त्यामुळे कुठलाही कुठलाच युजलेस सिम्बॉल नाही. पुढे काय बघायचं? लेफ्ट रिकर्शन आहे का नाही? कुठल्या ग्रामर मध्ये लेफ्ट रिकर्शन आहे का? कुठल्या रूल मध्ये आहे का? संस्कृती हा काय वी प्रोड्युसर सी वी बी हा लेफ्ट लाय का राईट लाय? लेफ्ट रिकर्शन नाही आहे. फर्स्ट मध्ये आहे. कुठे आहे श्रुती? एस हॅशला सृष्टी. मी इकडे बघितलं ना रे. हा ठीक आहे, बरोबर आहे. एस हॅशला, एस प्रोड्युसर एस हॅशला लेफ्ट रिकर्शन आहे. हा नाही कसं रिमूव्ह करणार आपण? हा देर इज लेफ्ट रिकर्शन, रिकर्शन इन एस प्रोडक्शन, एस प्रोडक्शन. सो ग्रामर आफ्टर रिराइटिंग, सो ग्रामर आफ्टर रिराइटिंग बिकम्स कसं आहे? सी बी एस डॅश ऑर ए एस डॅश आणि ते हॅश एस डॅश येईल ना? हॅश नाही ना सर लो कमी. पण एस डॅश प्रोड्युसेस हॅश एस डॅश ऑर एप्सिलॉन म्हणजे हा याचा रूल झाला. दुसरं कशामध्ये नाही? लेफ्ट फॅक्टर्स आहेत का बघा. आता ए प्रोड्युसेस स्मॉल ए कॅपिटल ए आर स्मॉल सी, बी प्रोड्युसेस स्मॉल सी कॅपिटल बी आर स्मॉल ए. लेफ्ट फॅक्टर्स पण नाही आहेत ग्रामर जे हवाय ते विदाऊट लेफ्ट रिकर्शन विदाऊट लेफ्ट फॅक्टर आहे. आता फर्स्ट आणि फॉलोज फाइंड आउट करू. फर्स्ट आणि फॉलो फाइंड आउट करायचे. फर्स्ट ऑफ एस फर्स्ट फाइंड आउट करताना आपण एस ए बी आणि टर्मिनल सिम्बॉल कुठले आहेत? स्मॉल सी आहे, स्मॉल ए आहे, हॅश बस ना. एस डॅश पण आपल्याला काढायचं नाही का? फॉलो फर्स्ट ऑफ एस डॅश ए सी आणि हॅश. फर्स्ट ऑफ हॅश हॅश, फर्स्ट ऑफ सी सी, फर्स्ट ऑफ ए ए, फर्स्ट ऑफ एस डॅश हॅश आणि एप्सिलॉन, हॅश आणि एप्सिलॉन बरोबर. फर्स्ट ऑफ बी, फर्स्ट ऑफ बी सी आणि ए, सी आणि ए, फर्स्ट ऑफ ए ए आणि सी आणि फर्स्ट ऑफ एस, फर्स्ट ऑफ एस मध्ये फर्स्ट ऑफ सी आणि ए, सी आणि म्हणजे ए सी ए सी ए सी साहेब सगळीकडे. फॉलो फाइंड आउट करायचे तर फॉलो ऑफ एस, फॉलो ऑफ एस मध्ये एस राईट हँड साईडला कुठे आलेला का? कुठेच नाही आलेला आहे. पण एस हा स्टार्टिंग सिम्बॉल आहे म्हणून डॉलर. त्यानंतर फॉलो ऑफ ए, ए च्या पुढे एस डॅश आहे तर फर्स्ट ऑफ एस डॅश, फर्स्ट ऑफ एस डॅश मध्ये हॅश आहे, एप्सिलॉन आला आहे
एप्सिलॉन आला म्हणून आपण फॉल ऑफ एस घेणार. फॉल ऑफ एस काय? डॉलर. बरोबर आहे. त्यानंतर हे अजून कुठं आहे? हे इथे पण आहे पण फॉल ऑफ एच काढतोय आपण. झालं, याचे फॉलो संपले. फॉल ऑफ बी, फॉल ऑफ बी इथे फर्स्ट ऑफ एस डॅश, फर्स्ट ऑफ एस डॅश हॅश, एस डॅश मध्ये एप्सिलॉन आहे त्यामुळे फॉल ऑफ एस डॉलर. अजून बी कुठे आहे? इथे आहे पण फॉल ऑफ बीच काढतोय आपण त्यामुळे सोडून दे. फॉल ऑफ एस डॅश, फॉल ऑफ एस डॅश मध्ये डॉलर इथे पण, डॉलर इथे पण येईल आणि एस डॅश फॉलो आहे म्हणजे इथे डॉलर. झालं, त्याचे काही फॉलो आपण काढत नाही. आलं लक्षात? याच्यामध्ये काही डाऊट? फर्स्ट फॉलो मध्ये फर्स्ट फॉलो सगळीकडे लागणार आपल्याला. एल एल आर मध्ये पण, सी एल आर मध्ये पण फर्स्ट फॉलो लागणार. पण त्या केसमध्ये एल एल आर आणि सी एल आर च्या केसमध्ये आपण लेफ्ट रिकर्शन वगैरे रिमूव्ह करत बसायचं नाही. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड फर्स्ट फॉलो काढायचे. त्याच्यामध्ये आपण लेफ्ट रिकर्शन वगैरे रिमूव्ह करत बसत नाही कारण ते बॉटम अप पार्सर आहे आणि बॉटम अप पार्सरला लेफ्ट रिकर्सिव्ह ग्रामर चालतं. लेफ्ट रिकर्सिव्ह ग्रामर कोणाला चालत नाही? टॉप डाऊन पार्सरला चालत. आलं लक्षात? तुम्हाला डिफरन्स बघायला सांगितलं टॉप डाऊन आणि बॉटम अप, त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. आता हे फर्स्ट आणि फॉलो झालं की आपल्याला प्रेडिक्टिव्ह पार्सर साठी टेबल प्लॉट करायचं. पार्सिंग टेबल म्हणत आपण त्याला. पार्सिंग टेबल काय असतं? कॉलम मध्ये रूल्स ए, त्यानंतर स्मॉल सी हॅश आणि डॉलर. एवढे सिम्बॉल आहेत ना. त्यानंतर एस चा एक रूल, एस डॅश चा एक रूल, ए चा एक रूल आणि बी चा एक. एस च्या रूल मध्ये काय आहे? एस प्रोड्युसेस स्मॉल सी कॅपिटल बी एस डॅश. तर एस चा कॉलम आणि सी चा, सॉरी एस चा रो आणि सी चा कॉलम. एस प्रोड्युसेस स्मॉल सी कॅपिटल बी एस डॅश आहे फर्स्ट झाला. त्यानंतर एस प्रोड्युसेस ए कॅपिटल ए एस डॅश आहे. ए स्मॉल ए कॅपिटल ए, एस प्रोड्युसेस, एस प्रोड्युसेस स्मॉल ए कॅपिटल ए एस डॅश. बरोबर. हे दोन रूल इथं प्लॉट झाले. कुठले? एस चे. त्यानंतर एस डॅश मध्ये हॅश एस डॅश, एस डॅश प्रोड्युसेस हॅश एस डॅश आणि एस डॅश प्रोड्युसेस एप्सिलॉन आहे. तर फॉल ऑफ एस बघायचं, एस डॅश बघायचं तर डॉलर मध्ये ती एंट्री ऍड होईल. एस डॅश प्रोड्युसेस एप्सिलॉन. बरोबर. एप्सिलॉन असेल फर्स्ट मध्ये जरी एप्सिलॉन आला तरी फॉलो मध्ये एंट्री ऍड करायची. आणि एस डॅश प्रोड्युसेस एप्सिलॉन हाच रूल आहे. एस डॅश प्रोड्युसेस एप्सिलॉन आहे. एप्सिलॉन आपण या कॉलम मध्ये कुठंच घेत नाही. एप्सिलॉन आला की लक्षात ठेवायचं की फॉलो बघायचं. एप्सिलॉन एस डॅश प्रोड्युसेस एप्सिलॉन आहे त्यामुळे फॉलो ऑफ एस डॅश मध्ये एंट्री ऍड केली. आणि फॉलो मध्ये पण कुठेच कधीच एप्सिलॉन येत नाही ते पण लक्षात ठेवा. म्हणजे तर या केस मध्ये डॉलर मध्ये एंट्री ऍड केली. एस डॅशचा झाला ए मध्ये ए आणि सी. ए ए ए प्रोड्युसेस, ए प्रोड्युसेस स्मॉल ए कॅपिटल ए आणि ए प्रोड्युसेस स्मॉल सी. आणि बीच्या प्रोडक्शन मध्ये बी प्रोड्युसेस सी बी आणि ए, बी प्रोड्युसेस ए आणि बी प्रोड्युसेस सी बी. कोणत्याच सेलमध्ये एंट्री रिपीट नाहीये त्यामुळे अबव ग्रामर इज एल एल वन ग्रामर. नो मल्टिपल डिफाईन एंट्रीज, नो मल्टिपल डिफाईन एंट्रीज फाउंड. एंट्रीज फाउंड हेन्स देअरफोर गिवन ग्रामर, ग्रामर इज एल एल वन. आता हे एल एल काय? लेफ्ट टू राईट स्कॅनिंग ऑफ लेफ्ट टू स्कॅनिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन इट विच इज लेफ्ट मोस्ट. आणि एल आर म्हणजे काय? राईट मोस्ट डेरिव्हेशन. स्कॅनिंग दोन्ही केसमध्ये लेफ्ट टू राईटच होतं पण इथे राईट मोस्ट डेरिव्हेशन एल आर मध्ये आणि इथे लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन. आलं लक्षात? याच्यात काही डाऊट? आता मी काही लिहून घ्यायला वगैरे सांगत नाही, सगळं झालेलं आहे. आता एल एल वन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का ऑनलाईन? एक एस एल आर बघूयात. चुकून झाले. हा
check whether the following grammar is SLR 1 or not. SLR 1 or not. Grammar dilele S produces small c, capital A, small d. And A produces small a, b or e. SLR साठी काय करतो आपण आधी augmented grammar लिहितो. प्रत्येक ग्रामर मध्ये हे चेक करायचं की यूजलेस सिंबल आहे का नाही. पहिल्यांदा तेच चेक करायचं नाहीतर हा चला आला या ग्रामर चालले सॉल्व करायला असं ना. एलआर झिरो सेट ऑफ आयटम्स इथे फाइंड आउट करतो आपण आदित्य. एलआर झिरो काय आणि एलआर वन काय बरोबर आहे बघा. आता एलआर झिरो म्हणजेच काय आपण एलआर म्हणजे लेफ्ट टू राईट स्कॅनिंग करतो आणि राईट मोस्ट डेरिव्हेशन युज करतो बरोबर. पण एलआर च्या पुढे झिरो म्हणजेच काय हा किती सिम्बॉलचे पुढचे फर्स्ट काढायचे. आपण एसएलआर च्या केस मध्ये पुढचा सिम्बॉल बघतच नाही फर्स्ट काढतच नाही म्हणजे आपण जो क्लोजर आला म्हणजे एस असा जर झाला एस प्रोड्युसेस सी डॉट कॅपिटल ए डी तर या एचा आपण क्लोजर लिहितो. ए प्रोड्युसेस ए बी आणि ए प्रोड्युसेस ए असं लिहितो. या त्याच्या पुढचा सिम्बॉल लुक अहेड सिम्बॉल बघतो का आपण नाही कारण इथे एलआर झिरो आयटम फाइंड आउट करतात बरोबर. लुक अहेड सिम्बॉल ज्या पुढचे किती सिम्बॉल बघायचे तर एसएलआर मध्ये झिरो सिम्बॉल म्हणजे पुढचा सिम्बॉल बघतच नाही थोडं. पण आपण जेव्हा एल एल आर एन किंवा सी एल आर करतो तेव्हा एल आर वन सेट ऑफ आयटम फाइंड आउट करतो आणि एल आर वन म्हणजेच काय त्याच्या पुढचा एक सिम्बॉल बघायचा. एल आर वन म्हणजेच काय तो लुक अहेड सिम्बॉल आहे. वन म्हणजेच एकच सिम्बॉल पुढचा बघायचा म्हणजे डॉट ए चे क्लोजर आले आणि त्याच्या पुढचा एकच सिम्बॉल बघायचा आणि त्याच्या फर्स्ट तिथे कॉमा देऊन लिहायचे. हे कशामध्ये एल एल आर आणि सी एल आर मध्ये. एस एल आर मध्ये लुक अहेड येत नाही तर हे वन आणि झिरो म्हणजेच काय लुक अहेड सिम्बॉल काउंट. लुक अहेड सिम्बॉल काउंट आलं लक्षात आदित्य. आपल्याला पुढचे किती सिम्बॉल बघायचे ते हा वरून आदित्य ऑनलाईन आहे ठीक आहे. आता इथे आपल्याला ऑगमेंटेड ग्रामर पहिल्यांदा लिहायचं याच्यामध्ये कुठलाच युजलेस सिम्बॉल नाहीये. ऑगमेंटेड ग्रामर ऑगमेंटेड ग्रामर इज काय येईल एस एस डॅश प्रोड्युसेस एस एस प्रोड्युसेस फक्त रूल टाकतो याच्यात. आपण एल आर झिरो सेट ऑफ आयटम जेव्हा फाइंड आउट करतो तेव्हा डॉट घेतो. इथं ऑगमेंटेड ग्रामर मध्ये आधी एस डॅशचा एक रूल लिहितो आपण. त्यानंतर एस प्रोड्युसेस सी कॅपिटल ए स्मॉल डी आणि ए प्रोड्युसेस स्मॉल ए स्मॉल बी आणि ए प्रोड्युसेस स्मॉल ए बरोबर. हे ऑगमेंटेड ग्रामर झाला. आता इथे आपण फाइंड एल आर झिरो सेट ऑफ आयटम. एल आर झिरो सेट ऑफ आयटम्स. आता एल आर झिरो सेट ऑफ आयटम्स मध्ये आता आपण पहिला आय झिरो स्टेट. आय झिरो मध्ये एस डॅश प्रोड्युसेस डॉट एस हा फक्त एकच रूल जो डायरेक्ट घेतो आपण बाकीचे सगळे डिराईव्ह होतात. सर सकट सगळ्यांच्या पुढे डॉट 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 देत सुटायचं नाही. एस प्रोड्युसेस डॉट एस आता डॉट एस झाल्या म्हणून एच क्लोजर. एच क्लोजर म्हणजे एच जेवढे रूल्स येतात. एस प्रोड्युसेस डॉट स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल डी. आता पुढे पुढचा रूल टाकतो एस प्रोड्युसेस मिना ए प्रोड्युसेस डॉट ए बी येते का येईल का नाही येणार का नाही येणार कामटे का नाही येणार रूल. हा एस चा रूल काय आला कारण इथे या डॉट नंतर कॅपिटल एस आला म्हणून एस चा रूल आला. एसच्या मध्ये जर इथे जर असं असतं ना इथे सी जर नसताच तर डॉट कॅपिटल ए डी जर झालं असतं ना तर ते डॉट कॅपिटल ए चा आपण रूल इथे मेन्शन केला असतं पण तो ए नाहीच आहे आलं लक्षात. त्यामुळे ते स्मॉल सी आणि स्मॉल सी हा टर्मिनल सिम्बॉल आहे ना आपला. त्यामुळे इथं आय झिरो संपला बरोबर. मग आता आय झिरो वरून गो टू बघतो आपण. गो टू आय झिरो वरून डॉट कुठे मूव्ह करायचे नंतर मूव्ह करायचं मग आपल्याला आय वन मिळेल. आय वन मिळणार आहे मग आय वन मध्ये काय एस डॅश प्रोड्युसेस एस डॉट डॉट शेवटी आला. अजून याच्यामध्ये एस कुठे मूव्ह करायचं का तर कुठे नाही करायचं. तर आता एस डॅश प्रोड्युसेस एस डॉट झालं
त्यानंतर अजून मुवमेंट काय राहिले याच्यात, हा डॉट मूव केला, आता हा डॉट मूव करायचा आहे कशानंतर, सी नंतर, मग इथं गो टू आय झिरो कॉमा स्मॉल सी, आय वन रूल जनरेट करत आपण, आय वन मध्ये एस प्रोड्युसेस सी डॉट कॅपिटल ए डी, आता डॉट नंतर कॅपिटल ए आला तर त्याचा क्लोजर, ए प्रोड्युसेस डॉट स्मॉल ए स्मॉल बी आणि ए प्रोड्युसेस डॉट स्मॉल ए, आय टू येणार बरोबर, आय टू येणार, हा प्रेम बरोबर आहे, जागा आहे ते ठीक आहे. आता ए चे क्लोजर झाले, अजून कुठला रूल याच्यामध्ये ऍड होणार आहे का, नाही, याच्यामध्ये अजून कुठला सिम्बॉल मूव्ह करायचा राहिला का या आय झिरो मध्ये, नाही. मग हे झालं आय झिरो वरनं ज्याची मुवमेंट होती याची होती आणि सीची होती, दोन्ही मूव्ह झाले. आता आय वन मध्ये बघूयात, आय वन मध्ये एसच्या नंतर डॉट, डॉट लास्टला आलाय बरोबर का काम ते, हा आता याच्यामध्ये कशाची मुवमेंट आहे सांग बरं, हा कॅपिटल ए मूव्ह करायचं, कळलं की तुला, एक्झामच्या वेळेस जरा जास्त कळतं का म्हणतो, हा काय आय टू वरून कॅपिटल ए मूव्ह करायचं, काय आय थ्री स्टेट काय येईल, आय थ्री मध्ये एस प्रोड्युसेस स्मॉल सी कॅपिटल ए डॉट डी. युनिव्हर्सिटीने दर महिन्याला एक फायनल एक्झाम घेतली पाहिजे, काय की नाही कस, अरे युनिव्हर्सिटीची एक्झाम जरा पोर, आता कसे जागे आहेत तसे नेहमी जागे राहत, एक सजेशन लेटर करूनच पाठवतो युनिव्हर्सिटीला. कॅपिटल ए मूव्ह झाला, अजून काही मुवमेंट राहिले का कॅपिटल ए ची, डॉट नंतर स्मॉल डी आलाय त्याचा काही क्लोजर येणार नाही, झालं. त्यानंतर गो टू काय मूव्ह करणार वरून आपण, आय टू वरून कुठला स्मॉल ए, आय थ्री आय फोर, आय फोर काय येईल ए प्रोड्युसेस ए डॉट बी आणि ए प्रोड्युसेस ए डॉट, दोन्ही ए मूव्ह झाले. आय टू वरून ज्याची मुवमेंट राहिली होती ती सगळी झाली. त्यानंतर आय थ्री मध्ये कशाची मुवमेंट आहे, स्मॉल डी ची मुवमेंट आहे, गो टू आय थ्री कमा डी बरोबर का, निनाद काय येणार इथे आय फाईव्ह काय येईल, आय फाईव्ह मध्ये एस प्रोड्युसेस सी कॅपिटल ए डी डॉट मुवमेंट झाले, आय थ्री मधले सगळे रूल संपले. आय फोर मध्ये काय मूव्ह करायचंय, बी गो टू आय फोर कमा स्मॉल बी आय सिक्स आणि आय सिक्स मध्ये आपल्याला ए प्रोड्युसेस स्मॉल ए कॅपिटल स्मॉल बी डॉट झाली ही पण मुवमेंट. हा तर लास्टला झालेला डॉट आहे, इथे पण कशाचे मुवमेंट नाही, इथे पण नाही, झाले सगळे लास्टला आले डॉट, नो मोर आयटम्स टू जनरेट. आता इथं तुम्ही डीएफए प्लॉट करत बसायचं नाही बरं का, जर तुम्हाला सांगितलं असेल स्पेसिफिक की डीएफए ड्रॉ करा याच्यासाठी एसएलआर साठी तरच ड्रॉ करायचं, तर डायरेक्ट टेबल प्लॉट करायचं आणि सांगायचं एसएलआर आहे का नाही, नाहीतर वेगवेगळ्या वेळा घालवायचं नाही. मे बी तुम्हाला ते डायरेक्ट डीएफए देऊ शकते आणि म्हणतील टेबल प्लॉट करा आणि सांगा की कॉन्फ्लिक्ट आहे का नाही किंवा कोणती कॉन्फ्लिक्ट, तसेच्यावरनं पण आपल्याला प्लॉट करता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथं आपलं टोटल स्टेट किती आल्यात, सहा स्टेट आल्यात, म्हणजे आय झिरो टू आय सिक्स म्हणजे टोटल सेवन स्टेट आलेले आहेत. आय स्टेट्स मेन्शन करत येतो आपण, आय झिरो आय वन आय टू आय थ्री आय फोर आय फाईव्ह आणि आय सिक्स. इथे काय असतं, गुड ऍक्शन पार्ट ना, ऍक्शन मध्ये आपल्याला पुढले टर्मिनल सिम्बॉल आहे ए बी आणि डॉलर, ए बी दुसरा कुठला आहे, सी पण आहे ना स्मॉल, स्मॉल सी आणि डॉल, स्मॉल डी पण आहे का, हा डी पण आहे, ए बी सी डी ले सिम्बॉल, ए बी सी डी आणि डॉलर असतो, ए बी सी हा डी डी आणि डॉलर आणि गो टू पार्ट मध्ये एक आहे एस ए बी, ए बी पण आहे का आणि एस आणि ए हा, तुम्ही काही लाईन प्लॉट करत बसत नाही. गो टू बघूयात आपण, आय झिरो वरून
गो टू गो आई जीरो कैपिटल एस आई वन आई जीरो कैपिटल एस वन वन आई जीरो स्मॉल सी आई टू स्मॉल सी आय टू म्हणजेच एस टू बरोबर आय झिरो वरून आय टू वरून आहे आता आय टू वरून कॅपिटल ए आय टू वरून कॅपिटल ए थ्री ना आय टू वरून कॅपिटल ए आय थ्री म्हणजे थ्री हा कमटे बरोबर का रे हा पुढचं काय काय सांगतोय मला सांग उद्याला एक्झाम आहे आय झिरो सी मध्ये येणार ना काय एस टू एस टू एस टू कुठं मोकेल आपण आय झिरो वरून सी बरोबर आय झिरो वरून सी मूव करतो ना आपण बरोबर एस टू हा आय टू ला चाललो इथे एस टू येणार बरोबर आय थ्री आय टू वरून स्मॉल ए आय थ्री आय टू वरून स्मॉल ए एस फोर एस फोर अजून आय टू झाला आय थ्री वरून डी आय फाईव्ह आय थ्री वरून डी एस फाईव्ह आय थ्री वरून झालं आय फोर वरून बी आय फोर वरून बी एस सिक्स झालं ना गो टू सगळे संपले आता रिडक्शन राहिलं रिडक्शन मध्ये बाकी काही नाही आला तरी आय वन च्या रो मध्ये आणि डॉलरच्या कॉलम मध्ये हा एक्सेप्ट येतोच आय वन च्या रो मध्ये डॉलरच्या कॉलम मध्ये इथे एक्सेप्ट येतच हा या एक्सेप्टला बघितलं की एक मार्क मिळतो टाकूनच द्यायचं आता तिथंच येतो बरं का कारण आय वन रूल मध्येच तो डायरेक्ट रिड्यूस होतो त्यानंतर रेड्यूस झाला इथं इथं नाही इथं रेड्यूस झाला ए प्रोड्युसेस ए डॉट आय फोर मध्ये झालाय बरोबर आय फोर मध्ये आपण रूल नंबर्स दिलेले नाही आहे आपण याला आर झिरो आर वन आर टू आणि आर थ्री ए प्रोड्युसेस ए डॉट आर थ्री कुठं मूव्ह झालाय आय फोर मध्ये फर्स्ट ऑफ ए मध्ये ए प्रोड्युसेस ए डॉट तर ए मध्येच एंट्री ऍड करणार आपण तर इथे आर थ्री ना आर थ्री सॉरी आय फोर नाही आय फाईव्ह नाही आर थ्री इथे आहे ना आय फोर मध्ये बघा आय फोर मध्ये ए प्रोड्युसेस ए डॉट मी ए कॉलम मध्ये का टाकली कारण फर्स्ट ऑफ एच बघतोय आपण फर्स्ट ऑफ ए बघतोय त्यानंतर इथे रिडक्शन झालेलं टाकलं आपण त्यानंतर इथे बघा आय फाय मध्ये एस प्रोड्युसेस सी ए डी डॉट सी ए डी डॉट आर वन आहे आर वन मी बघेल मी परत सांगतोय डॉट लास्ट ला आलेला रूल इथे आहे तर एस प्रोड्युसेस म्हणजे आय फाईव्ह रो मध्ये एस प्रोड्युसेस सी ए डी डॉट किती नंबरचा रूल आहे आर वन रूल आहे हा आर वन रूल आहे तर या रूल मध्ये फर्स्ट काय येईल सी ए तर सी च्या कॉलम मध्ये ती एंट्री ऍड करून टाकायची कुठली कुठली आर वन ची एंट्री आय फाईव्हच्या रो मध्ये आय फाय च्या रो मध्ये सी मध्ये आर वन टाकून द्यायच समजलं का मी त्यानंतर अजून रिडक्शन कुठे झालंय रिडक्शन ओके इथे पण झालंय ए प्रोड्युस ए बी डॉट म्हणजे फर्स्ट ऑफ ए ए बी डॉट किती नंबरचा रूल आहे आर टू आहे आय सिक्स मध्ये इथे आर टू झालं कुठे शिफ्ट रेड्यूस किंवा रेड्यूस रेड्यूस कॉन्फ्लिक्ट आले नाही कॉन्फ्लिक्ट किती किती असतात किती टाईपचे कॉन्फ्लिक्ट असतात रेड्यूस रेड्यूस कॉन्फ्लिक्ट येते का दोन टाईपचे असतात कोणते असतात एक शिफ्ट रेड्यूस असते दुसरी रेड्यूस रेड्यूस असते शिफ्ट शिफ्ट कॉन्फ्लिक्ट येत नाही ना शिफ्ट शिफ्ट कॉन्फ्लिक्ट येत नाही रेड्यूस रेड्यूस किंवा शिफ्ट रेड्यूस कॉन्फ्लिक्ट येते आता इथं आपल्याला एस आणि आरचं किंवा आर आणि आरचं कुठे एकाच सेलमध्ये रिपिटेशन दिसत नाही त्यामुळे याच्यामध्ये कुठलीच कॉन्फ्लिक्ट नाही त्यामुळे नो मल्टिपल डिफाईन एंट्रीज नो कॉन्फ्लिक्ट ऑकर हेन्स द गिवन ग्रामर इज एस एल आर ग्राम
आला लक्षात? कळलं का ऑनलाईन? आता एक एल एल आर च घेऊयात आपण. ते सॉल्व केलेलं नाही आपण, एल एल आर साठी सॉल्व करायचं. ग्रामर दिलेला एस प्रोड्युसेस 3A4 आणि ए प्रोड्युसेस पोल, ए पोल जे आपण मॉडला युज करतो ना तो पोल आहे, पोल ए पोल. आणि कुठलेही सिम्बॉल येऊ दे, कुठलेही जे अल्फाबेट्स कॅपिटल लेटर नाही आहेत ते सोडून बाकी सगळे टर्मिनल. आता इथं पोलला कसं प्रोसेस करू, टर्मिनल म्हणून प्रोसेस करायचं, बाकी काहीच विचार करायचा नाही. कॉमा दिलाय तरी टर्मिनल म्हणून प्रोसेस करायचा. म्हणजे रूल मध्ये जर असं कुठं दिलेलं दिसलं तुम्हाला एस प्रोड्युसेस कॅपिटल ए कॉमा बी असं दिसलं तर हा कॉमा म्हणजे काही सेपरेटर नाहीये, कॉमा आपला टर्मिनल सिम्बॉल आहे, त्यामुळे तो पण प्रोसेस करायचा. ठीक आहे ना? इथे जे आपल्याला पोल मिळाले ते आपल्याला टर्मिनल म्हणूनच मिळाले. आणि आर वन हा फक्त आर प्रोसेस नका करू. ठीक आहे ना? आता एल एल आर साठी तर चेकिंग करायचं. एल एल आर मध्ये आपण एल आर वन सेट ऑफ आयटम बघतो. युजलेस सिम्बॉल कुठला नाहीये, याच्यामध्ये लेफ्ट रिकर्शन आपण बघत नाही, लेफ्ट फॅक्टर बघत नाही, आहे तसं डायरेक्ट ऑगमेंटेड ग्रामर. ऑगमेंटेड ग्रामर इज घेतलाय का? ठीक आहे, परत एकदा सॉल्व्ह करू. एस डॅश प्रोड्युसेस एस एस प्रोड्युसेस तिथं पोल प्रोसेस केलं का ना, काय म्हणतेस तू बोल. आपण मॅक्झिमम बुक मधले झालेत सगळे. दुसरा घेऊया. ई प्रोड्युसेस प्लस टी एफ, एफ प्रोड्युसेस काय म्हणते, कंबाईन पासिंग आहे. टेस्टिंग टूल ला टेस्टिंग टूल त्याच काय म्हणजे, तुम्हाला असाइनमेंट वगैरे घेतली असतील की तुमच्या 40 ला पासिंग आउट ऑफ 100 नाही आउट ऑफ 50 तुम्हाला 20 ला पासिंग. म्हणजे तुम्हाला इंटरनलला जर 15 पैकी जर 15 मिळाले असतील तर 35 पैकी 5च पाहिजे पास. असं पासिंग आहे, कंबाईन पासिंग आहे. ठीक आहे ना, इकडे पाचच पडतील अशी का आशय आहे, इकडे चांगली पाडगी. आणि तुम्हाला सीसी ना येत सगळं येत व्यवस्थित, काहीच टेन्शन नका घेऊ. फक्त थोडस घरी गेल्यावर व्यवस्थित बघून घ्या सगळे एक्झाम्पल, नुसतं बघून नाही एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करायला तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. काय बरोबर, दोन एक्झाम्पल जरी व्यवस्थित तुझे सॉल्व्ह झाले तरी तुला 10 मार्क मिळणार. काय सर टेन्शन घेत, काय असं नाही तुझं काय. एफ प्रोड्युसेस ए बी हा पॉझिटिव्ह राहणार. आणि टी प्रोड्युसेस ए ओपनिंग, ओपनिंग नको, ओपनिंग ताण होतो. ए प्रोड्युसेस आय डी. ठीक आहे ना?
स्क्रीन लॅग आहे प्रेम, कुठे बसलायस तू? काय आलं, काय म्हणत? हा ठीक आहे. ऑगमेंटेड ग्रामर काय, याच्यामध्ये पण लेफ्ट रिकर्शन वगैरे काही टाकलेलं नाही आहे? नाही आहे लेफ्ट रिकर्शन. ऑगमेंटेड ग्रामर सांगा रे. एस डॅश प्रोड्युसेस ई, स्टार्टिंग सिम्बॉल ई आहे, असं नाही की प्रत्येक वेळेस एसच असेल. ई प्रोड्युसेस प्लस टी एफ, एफ प्रोड्युसेस ए, एफ प्रोड्युसेस बी, टी प्रोड्युसेस आय डी. झालं. एल आर वन्स आयटम्स, एल आर ए आर आर एल आर वन सेट ऑफ आयटम्स. काय आय झिरो मध्ये निर्बगाडी, हे सी एल आर आणि हेच एल एल आर. सी एल आर मध्ये जर स्टेट कंबाईन झाल्या तर एल एल आर होत, अदरवाइज एल एल आर चा आणि सी एल आर चं सोल्युशन एकच असत. आला लक्षात? एल एल आर जर आला तर आधी सी एल आर सॉल्व्ह करणार ना, नंतर मग कुठल्या स्टेट कंबाईन होतो ते बघणार आपण. शक्यतो तुम्हाला एल एल आर येणार नाही मला असं वाटतंय. हा कारण स्टेट कॉम्बिनेशन परत मग नंतर रिराईट करावं लागतं, त्यामुळे ते लेंथी होईल चार मार्कासाठी. आणि जर दोनच तुमच्या रूल्स दिलेत, प्रोडक्शन रूल आणि एल एल आर दिले, तर त्याच्यामध्ये कुठली मर्जिंग होणारच नाही, म्हणजे एल एल आर चिंचमध्ये. त्या केसमध्ये फक्त मेन्शन करायचं देर इज नो पॉसिबल मर्जिंग ऑफ स्टेट्स, हेन्स द सोल्युशन ऑफ एल सी एल आर, एल एल आर इज सेम एज सोल्युशन ऑफ सी एल आर. आय झिरो मध्ये काय लागतं, एस डॅश प्रोड्युसेस डॉट ई कॉमा डॉल. आपण काय सॉल्व्ह करतो, एल एल आर, एल एल आर मध्ये डिफॉल्ट प्रोडक्शन ही असत. आलं लक्षात? आता डॉट ई आलाय तर ईचे प्रोडक्शन, ईच्या प्रोडक्शन मध्ये ई प्रोड्युसेस काय ग्रुप वर मेसेज पाठवा, दोन मिनिट थांबा साईड घेऊन. ई प्रोड्युसर्स काय, ई प्रोड्युसर्स डॉट प्लस टी, यार बंद कर कर दे, टी एफ. आणि त्याच्या पुढे कुठला सिम्बॉल आहे, डॉलर, इट इज लिहिला. अजून कुठला रूल याच्यामध्ये ऍड होणार आहे का, होईल का कुठला रूल ऍड येते? कोणताच रूल परत ऍड होणार नाही याच्यात, आय झिरो मध्ये एवढंच येईल. बरोबर ना, कारण डॉट नंतर प्लस आलाय, प्लसचा काही, प्लस आपला टर्मिनल आहे. त्यानंतर आय झिरो वरून आपण मुवमेंट घेऊयात, गो टू गो टू आय झिरो कमा कॅपिटल ई आय वन. आय वन मध्ये काय येईल, एस डॅश प्रोड्युसेस ई डॉट कमा डॉलर. बरोबर. त्यानंतर गो टू आय झिरो वरून आपण प्लस मूव्ह करणार आहोत, आय टू मिळेल. आणि आय टू मध्ये ई प्रोड्युसेस प्लस डॉट टी एफ कॉमा डॉलर. जो रूल होता या ईचा तो एज इट इज आपण दिलेला आहे, ई प्रोड्युसेस प्लस डॉट टी एफ. बरोबर का? आता डॉट नंतर टी आलाय,
तर आता टीचं क्लोजर मध्ये फक्त आयडीच आहे, तर टीचं क्लोजर म्हणजे टी प्रोड्युसेस डॉट आयडी, बरोबर. आणि कॉमा देऊन या टीचा क्लोजर घेतला, पण एल आर वन आहे ना, तर एक सिम्बॉल पुढचा बघायचा म्हणजे एफ बघितला, त्या एफचा फर्स्ट बघायचा, फर्स्ट ऑफ एफ काय, फर्स्ट ऑफ एफ ए बी, म्हणजे तुम्ही ए आर बी दाखवून देणार, कळलं का? कुठून आलं वरून, कळलं का रे? या डॉट टीचा क्लोजर, टीचा रूल ऍड केला आपण, आणि या एफचा फर्स्ट, एफचा फर्स्ट आपण याच्या पुढे इथे ऍड केला कॉमा देऊन. आणि जर इथे फर्स्ट नसताच तर काय केलं असतं, हाच डॉलर एज इट इज पुढे लिहिला असत, डॉलर व्यतिरिक्त दुसरं काही जर आलं तर मी इथे ते लिहिणार. झालं, आता इथे हे प्रोडक्शन संपलं, इथलं अजून आय झिरो वरून प्लस एकाच ठिकाणी होता मूव झाला, म्हणजे आय झिरो वरून जी मुवमेंट होती ती झाली, आय वन वरून कशाचीच मुवमेंट नाहीये, डॉट शेवटी आला, आय टू मध्ये कशाची मुवमेंट आहे, या टी ची मुवमेंट आहे आणि आय डी ची पण आहे. तर आपण गो टू आय टू कॉमा कॅपिटल टी, आय थ्री, आणि आय थ्री मध्ये आपल्याला ई प्रोड्युसेस प्लस टी डॉट एफ कॉमा डॉलर, हा रूल जो होता हा रूल एज इट इज लिहिला, फक्त टी मूव्ह केलाय, त्यानंतर डॉट नंतर एफ आलाय ना, तर ते एफचा क्लोजर, तर एफच्या क्लोजर मध्ये एफ प्रोड्युसेस डॉट ए, एफ प्रोड्युसेस डॉट बी, एफ चे क्लोजर लिहिले. आता या एफच्या पुढे कुठला सिम्बॉल नाहीये, तर फर्स्ट बघायला, म्हणून आपण काय लिहिणार, जो डॉलर आहे एज इट इज आहे तसाच लिहिणार, डॉलर लिहूणार, ठीक आहे ना. त्यानंतर या आय टू मध्ये टी ची मुवमेंट होती ती झाली, आय टू मध्ये कशाची मुवमेंट राहिली, आय डी ची राहिली. आपण गो टू आय टू कमा आय डी आय आय फोर, आणि आय फोर मध्ये आपल्याला एफ प्रोड्युसेस, तर टी प्रोड्युसेस आय डी डॉट कॉमा कॉमा काय ए आर बी, हे एज इट इज लिहिलं, हा रूल जो आहे तो एज इट इज लिहिला, म्हणजे डॉट लास्ट आला हे झालं, म्हणजे इथं रिडक्शन जे होतं, आय डी एकच घ्यायचा, आय वेगळा आणि डी वेगळा नाही घ्यायचा, आय डी आयडेंटिफायर म्हणून तो आय डी असतो. हा, मी सुरुवातीला सांगणार होतो ते आय वेगळं डी वेगळं घ्यायचं नाही, पण मला वाटलं हे झालेत आपले एक्झाम्पल्स, पण मी परत सांगितलं नाही, बरोबर. प्रेमने क्लिअर केलं, प्रेम आज मस्त पैकी आज बॉर्नर टपून बसल्या होते. नाही, गरम पाण्यात बॉर्नर घालून पित असेल तो. आय झिरो आय टू मधून झाला मुवमेंट, आता किंवा कुणाची राहिली, आय झिरो वरून काय एफ आय फाईव्ह काय मिळेल आपल्याला, काय मिळेल कामटे, ई प्रोड्युसेस प्लस टी एफ डॉट डॉलर ना, बरोबर का? एफ चे प्रोडक्शन अजून कुठं मूव्ह होणार आहे का? कुठंच नाही झालं, म्हणजे आय थ्री वरून जी एफ ची मुवमेंट होती ती झाली. आता ए ची आणि बी ची राहिली, गो टू आय थ्री कॉमा ए आय सिक्स, बघा रिपीटेशन वगैरे कुठं होतात का, आय सिक्स एफ प्रोड्युसेस ए डॉट कॉमा डॉलर, अजून एक कुठं आहे का, तर कुठेच नाही, हे अजून कुठं झालं का, ए डॉट कुठेच रिपीट झालेलं नाही. गो टू आय थ्री कॉमा बी, आय थ्री कॉमा बी आय सेवन, आणि आय सेवन मध्ये एफ प्रोड्युसेस बी डॉट कॉमा डॉलर, आय थ्री मधली मुवमेंट झाली, आय फोर मध्ये डॉट लास्टलाच आलेला आहे, आय फाईव्ह मध्ये पण डॉट लास्टलाच आहे, आय सिक्स ला डॉट लास्ट मध्ये आणि आय सेवन ला, ठीक आहे ना. नो मोर आयटम्स टू जनरेट, मर्जिंग कुठं पॉसिबल आहे का, नो मोर आयटम्स टू जनरेट कुठं होणार आहे का मर्जिंग, बघा असं कुठला रूल आहे का, त्याचा कोर पार्ट सेम आहे, फक्त फर्स्ट वाला पार्ट वेगळा आहे, कुठेच नाही मला तर दिसत नाही,
देर इज नो स्टेट मर्जिंग पॉसिबल. बरोबर ना, एक पर स्टेट मर्ज होणार नाही, त्यामुळे आपण सी एल आर सारखं त्याचं डायरेक्ट एक्झिक्युशन करूयात. मग आता याच्यासाठी डायरेक्ट टेबल प्लॉट करायचं, म्हणजे सी एल आर चं सोल्युशन हेच एल एल आर चं सोल्युशन असणार. मर्जिंग जर झाले असतं तर काय केलं असतं आपण, आय थ्री आणि आय फाईव्ह जर मर्ज झाल्या असत्या, म्हणजे त्यांचा जर कोर पार्ट सेम असता, तर आपण आय थ्री फाईव्ह ची एकच स्टेट बनवली असती, आय थ्री फाईव्ह ची एकच स्टेट बनवली असती. बरोबर ना, पण इथं तसं काही मर्जिंग होत नाही, कुठलीच स्टेट इथे मर्ज होत नाही, कुठलाच कोर पार्ट सेम नाही, सगळ्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत. तर इथं जो टेबल बनवला आपण सेम स्टेट्स पार्सिंग टेबल ऍक्शन पार्ट आणि गो टू पार्ट. ऍक्शन पार्ट मध्ये सिम्बॉल कुठले आहेत, ए आहे, बी आहे, त्यानंतर आय डी आणि डॉलर. बरोबर ना, आणि गो टू मध्ये ई एफ आणि टी. झालं ना, टोटल स्टेट किती आल्यात सर, म्हणजे आय झिरो टू आय सेवन एट स्टेट टोटल इथे आपण लिहूयात. स्टेट आय झिरो, आय वन, आय टू, आय थ्री, आय फोर, आय फाईव्ह, आय सिक्स आणि आय सेवन. बघूयात वन बाय वन गो टू. आय झिरो वरून कॅपिटल ई आय वन वन, आय झिरो वरून प्लस आय टू, प्लस यायचं राहिलं नाही का प्लस एस टू. आय झिरो वरून प्लस झाला, आय टू वरून कॅपिटल टी, आय टू वरून कॅपिटल टी कुठे चाललोय, किती नंबरला, थ्री ला का, आय टू वरून कॅपिटल टी आय थ्री ला. बरोबर का, त्यानंतर आय टू वरून आय डी आय फोर, आय टू वरून आय डी एस फोर, ठीक आहे, आय टू झाला, आय थ्री वरून कॅपिटल एफ, आय थ्री वरून कॅपिटल एफ फाईव्ह. बरोबर, आय थ्री वरून कॅपिटल एफ आय फाईव्ह ला झाला, म्हणजे एफ फाईव्ह. आय थ्री वरून स्मॉल ए, आय थ्री वरून स्मॉल ए एस सिक्स, आय थ्री वरून स्मॉल बी एस सेवन, ठीक आहे ना, म्हणजे गो टू पार्ट झाला. तर रिडक्शन पार्ट आय वन च्या या डॉलर इथं आपल्याला फर्स्ट पार्ट राईट तिथंच आहे लगेच आहे, त्यामुळे आपण इथे परत फर्स्ट काढायची गरज नसते. तर आय वन च्या रो मध्ये हा रूल नंबर डॉलर कॉलम मध्ये सेट करायचा. आपण रूल नंबर मेन्शन करून घेऊयात, आय झिरो आर झिरो, हा आर वन, हा आर टू, हा आर थ्री आणि हा आर फोर. आता हा जो रूल आहे, या रूल साठी फक्त आय वन च्या रो मध्ये आणि डॉलरच्या कॉलम मध्ये, आय वन च्या रो मध्ये आणि डॉलरच्या कॉलम मध्ये याच्यासाठी फक्त ऍक्सेप्ट लिहायचं. स्टार्टिंग रूल आहे, स्टार्टिंग सिम्बॉलचा रूल आहे. बरोबर, आणि नंतरच्या बघायचं आपल्याला रिडक्शन कुठं कुठं झाले. एक्सेप्ट झालंय, इथे रिडक्शन नाहीये, इथे कुठंच रिडक्शन नाहीये, इथे रिडक्शन आहे. टी प्रोड्युसर्स आय डी डॉट, टी प्रोड्युसर्स आय डी डॉट आर फोर आहे, हा आय फोर कॉलम मध्ये आर फोर ए बी मध्ये ऍड करायचं, आर फोर आर फोर. बरोबर का, कळलं, हा झाला इथला रूल संपला. त्यानंतर ई प्रोड्युसर्स आय फाईव्ह मध्ये आर वन, आर वन आय फाईव्ह मध्ये आर वन रूल डॉलर मध्ये ऍड करायचं, आय फाईव्ह मध्ये आर वन, आर वनच ना, डॉलर मध्ये ऍड केला. त्यानंतर ए प्रोड्युसर्स ए डॉट आर थ्री नाही आर टू, एफ प्रोड्युसर्स ए डॉट आर थ्री का आर टू, आर टू, आर टू कुठे ऍड करणार आपण, आय सिक्स
डॉलर मध्ये आर टू करेक्ट का आणि आय सेवन हे प्रोड्युसर्स बी डॉट डॉलर मध्ये म्हणजे आर थ्री आर थ्री दॅट झालं. तर हे सगळे रूल संपलेत टेबल मध्ये कुठेच कॉन्फ्लिक्ट नाही. ग्रामर हे सी एल आर पण आहे आणि एल एल आर पण गिवन ग्रामर आहे ग्रामर इज सी एल आर एज वेल एज एल एल आर. एल एल आर मध्ये काही मर्जिंग झालेलंच नाही बघितलं आपण. समजतंय का ऑनलाईन? रिडक्शन कुठलं श्रुती? रिडक्शन आता एफ प्रोड्युसर्स बी डॉट आहे तर आय सेवन रो मध्ये हा रूल नंबर डॉलर कॉलम मध्ये ऍड करायचा. हा रूल नंबर आहे आर थ्री एफ प्रोड्युसर्स बी डॉट रूल नंबर आहे आर थ्री तर तो आय सेवन रो मध्ये डॉलर कॉलम मध्ये ऍड केला. त्याच्या राईटला जो सिम्बॉल असतो त्या कॉलम मध्ये ऍड करायचा. ठीक आहे ना? इंटरमिजिएट कोड मध्ये काय ट्रिपल्स क्वाड्रिपल्स डॅग ट्रिपल्स क्वाड्रिपल्स मध्ये थ्री ऍड्रेस कोड मध्ये कन्वर्ट करून आपण करूया. ते डिपेंडन्सी ग्राफ आला तर डिपेंडन्सी डिपेंडन्सीची डेफिनेशन येईल. मी आरडीपीच कर प्रेम सम तू एक फंक्शन फक्त कॉल करायचे. आरडीपी सोडू नका बरं का पण. त्याच्यात काय अवघड रे? ऑपरेटर ग्रामर ऑपरेटर प्रेसिडेंस काल इकडे वरती एफ खाली वर एफ केलाच बंद तू बस. आदित्य मी लेसन फोर आणि फाईव्ह चे क्वेश्चन्स पाठवलेत ते तेवढे करा. आरडीपी मध्ये एक्झिट फंक्शन कॉल आहे सिम्पल तो बघा बघा इकडं एक ऑपरेटर प्रेसिडेंस फारसर बघूयात आपण. एस प्रोड्युसर्स स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल बी ए प्रोड्युसर्स स्मॉल डी कॅपिटल बी ऑर डी आणि B produces capital A small a f. कुठला युजर सिम्बॉल आहे का?
ऑपरेटर प्रेसिडेंस कशाचा टाइप आहे? टॉप डाऊन चा. लेफ्ट रिकर्शन आहे का मग याचा? बघा हा, लेफ्ट रिकर्शन नाही आहे, लेफ्ट फॅक्टर नाही आहे. लेफ्ट फॅक्टर आहे पण आता टॉप डाऊन बॉटम असा मिळणार तर बघायची गरज नाही. लीडिंग आणि ट्रेलिंग. हा नाही, ऑपरेटर प्रेसिडेंट लीडिंग आणि ट्रेलिंगच काढतो ना आपण. लीडिंग मध्ये काय बघतो आपण? पहिला टर्मिनल सिम्बॉल आणि ट्रेलिंग मध्ये ट्रेलिंग लास्ट टर्मिनल सिम्बॉल. तर याच्या प्रोडक्शन मध्ये पहिला लीडिंग टर्म सिम्बॉल आहे ए, बरोबर ना? एच्या प्रोडक्शन मध्ये डी आणि बीच्या प्रोडक्शन मध्ये ए. ए म्हणजेच डी येणार ना इथला. हा ना, लीडिंग ऑफ ए, ए एचा लीडिंग डी, बरोबर. आणि ट्रेलिंग मध्ये लास्टचा टर्मिनल सिम्बॉल एस मध्ये बी येईल, ए मध्ये एक डी येईल आणि बीचा पण बीचा एफ येईल. बीचा एफ येईल. बीचा टर्मिनल कुठला येणार? बीचा ट्रेलिंग काय येणार? बीचा ट्रेलिंग एफ येणार. कुठं रे? बीचा लिडिंग का? आपण पहिला टर्मिनल लागतो नाही का, मग हे इलिमिनेट करतो का? त्या रूल मधलाच बघतो. त्या रूल मध्ये टर्मिनल नसेल तर याचा बघितला असता आपण, बरोबर. आणि इथे फर्स्ट इथे इथे याचा डीच येईल. मग याचा डी घेतलाय का आपण? याचा डी घेतलाय. डी घेतला आणि बीचा एफ जो लास्ट आहे तो. ठीक आहे ना, लीडिंग आणि ट्रेलिंग झाले. ऑपरेटर प्रेसिडेंस मध्ये आपल्याला ऑपरेटर आता ए डी आणि डॉलर तीन सिम्बॉल आहेत ना. ए बी आणि डॉलर, ए बी डी आणि डॉलर, ए बी डी डॉलर, ए बी डी आणि डॉलर, बरोबर ना? हा स्मॉल एफ आहे का? एफ इथे ऍड करू. काम करत आपण एफ ला इथे टाकत एफ आणि डॉलर इथे पण एफ टाकत. पहिला रूल काय? डॉलर इज लेस दॅन लीडिंग ऑफ स्टार्टिंग सिम्बॉल. लीडिंग ऑफ स्टार्टिंग सिम्बॉल डॉलर इथला, लीडिंग स्टार्टिंग सिम्बॉल कुठला आपला? एस, म्हणजे इथे लेस दॅन येणार. डॉलर इज लेस दॅन लीडिंग ऑफ स्टार्टिंग सिम्बॉल. लीडिंग ऑफ स्टार्टिंग सिम्बॉल म्हणजे एस सर ए आला. लीडिंग ऑफ एस काय? ए. त्या कॉलम मध्ये आपण लेस दॅन टाकून दिला. दुसरा रूल काय? ट्रेलिंग ऑफ एस इज ग्रेटर दॅन डॉलर. ट्रेलिंग ऑफ एस काय? पी ए. म्हणजे इथे ट्रेलिंग, ट्रेलिंग हे लीडिंग हे लक्षात. तर इथं ट्रेलिंग ऑफ एस, ट्रेलिंग ऑफ एस काय? बी ए. तर बीच्या रो मध्ये आणि डॉलरच्या कॉलम मध्ये ग्रेटर दॅन. नाही बरोबर, बरोबर, हे बरोबर. हे रूल्स लक्ष द्यायला पाहिजे.
रूल्स लक्षात नसतील तर मग हे टेबल प्लॉट नाही करता येत. तुम्हाला एकतर याच्यावरती आलं तर हे येईल ऑपरेटर प्रेसिडेन्स, किंवा टेबल देतील आणि रिलेशन टेबल ड्रॉ करायला सांगतील. ते नाही का एफ टू जी जायचं असतं आपल्याला, मग ते एरो काउंट करायचे. ते तरी तरी ते झालं. त्यानंतर अजून एक आता रूल बघूयात आपण, प्रोडक्शन रूल्स. आता एस प्रोड्युसेस, एस प्रोड्युसेस ए ए आणि बी ए, तर हा पार्ट आपण एस प्रोड्युसेस ए आणि दुसरा एस प्रोड्युसेस ए बी असा डिराईव्ह करतो, युज करतो. बरोबर की नाही? तर एस प्रोड्युसेस ए ए साठी ए इज लेस दॅन लिडिंग ऑफ ए, ए इज लेस दॅन लिडिंग ऑफ ए, ए इज लेस दॅन लिडिंग ऑफ ए, लिडिंग ऑफ ए आय डी. बरोबर. आणि दुसरा आहे ए बी, तर ट्रेलिंग ऑफ ए इज ग्रेटर दॅन बी, ट्रेलिंग ऑफ ए डी इज ग्रेटर दॅन बी, ग्रेटर दॅन बी. कळलं काय? रूल्स बघा, रूल्स वरूनच कळणार आहे. हा जो एस प्रोड्युसेस ए ए कॅपिटल बी चा जो रूल आहे प्रेम, एस प्रोड्युसेस ए ए बी जे दिलेलं ग्रामर आहे, ते ग्रामर मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं आहे. एस प्रोड्युसेस स्मॉल ए कॅपिटल ए आणि ए बी असं डिवाइड केलं. तर हा टर्मिनल आहे ना, हा ए इज लेस दॅन लिडिंग ऑफ ए, स्मॉल ए इज लेस दॅन लिडिंग ऑफ कॅपिटल ए, लिडिंग ऑफ कॅपिटल ए, हा रूल झाला एक माझा. आणि याच्यासाठी काय आलं, ट्रेलिंग ऑफ ए, ट्रेलिंग ऑफ कॅपिटल ए इज ग्रेटर दॅन बी, हे या ए बी साठी झालं. दोन्ही एंट्रीज इथं आपण ऍड केलं. हा रूल संपला. या रूल मध्ये डी बी आहे, डी बी डी बी डी इज लेस दॅन लिडिंग ऑफ बी, डी इज लेस दॅन लिडिंग ऑफ बी, डी इज लेस दॅन लिडिंग ऑफ बी. बरोबर. डी इज लेस दॅन लिडिंग ऑफ बी, लिडिंग ऑफ बी मध्ये फक्त एफ आहे, लिडिंग ऑफ बी, सॉरी बी लिडिंग ऑफ बी, बी लिडिंग आपण ट्रेलिंग बघितलं नाही का. काय एस ए प्रोड्युसेस डी बी, डी बी बी चा लिडिंग, बी चा लिडिंग ए लेस दॅन इथे. बरोबर का? डी इज लेस दॅन लिडिंग ऑफ बी. रूल्स मला कळतं तुमच्या चेहऱ्यावर काहीच कळत नाही तुम्हाला, पण ते रूल्स बघून घ्या सगळे. त्यानंतर हा रूल झाला, बी ए प्रोड्युसेस डी कॅपिटल बी झाला. आता हा रूल कसा डिवाइड होईल, ए प्रोड्युसेस ए एफ, सॉरी बी प्रोड्युसेस, म्हणजे बीच्या प्रोडक्शन मध्ये ए ए एक रूल आहे आणि ए एफ रूल आहे. हा ए एफ जो रूल आहे तो ए इज इक्वल टू एफ येईल, ए इज इक्वल टू एफ येईल. आणि ए ए चा रूल जो आहे तो ए कॅपिटल ए, म्हणजे ट्रेलिंग ऑफ ए इज ग्रेटर दॅन ए. लेफ्टला असेल की ट्रेलिंग वर, ट्रेलिंग ऑफ ए काय, डी ए, डी इज ग्रेटर दॅन ए, इथे कॉन्फ्लिक्ट आले. नॉट ऑपरेटर प्रिसिडन्स पार्सर, ए ए ट्रेलिंग ऑफ ए इज ग्रेटर दॅन ए. राईट हँड साईडला जे काही आहे ना ते कॉलम मध्ये बघायचं, ए ते ए इथे बघितलं. लेफ्ट हँड साईडला जे आहे ते ट्रेलिंग मध्ये इथे बघायचं. ट्रेलिंग ऑफ ए काय, ट्रेलिंग ऑफ ए आहे डी, इथे डी ए मध्ये ग्रेटर दॅन साईन. कॉन्फ्लिक्ट आली, देर इज कॉन्फ्लिक्ट. आता दुसरा कुठला रूल राहिला का, तर कुठलाच राहिलेला नाही. ए प्रोड्युसेस डी आपण कन्सिडरच करत नाही, ग्रुपला कुठल्याच रूल मध्ये बसत नाही. ऑल ऑदर एमटी डिफाइंड एंट्रीज आर कन्सिडर्ड एज एरर. पण इथे टी डी ए मध्ये, टी डी ए इन पार्सिंग टेबल किंवा इन टेबल, टी डी ए हॅज कॉन्फ्लिक्ट, देअरफोर गिवन ग्रामर इज नॉट एल एल वन, नॉट सॉरी ओ ओ पी ऑपरेटर प्रेसिडेंस पार्सर. ठीक आहे ना, इक्वल टाकतो, इक्वल टाकतो. कुठे येणार
एक साथ टर्मिनल ए एफ आहे ना इथे कुठे इथे ए नंतर इथे कॅपिटल ए आहे ना मिडलला ए इक्वल टू बी ठीक आहे ना तसं टाकलं तरी त्याच्याने काही कॉन्फ्लिक्ट येणार नाही कुठे म्हणजे जर असं असेल ए एक्स बी जर असेल तर ए इज इक्वल टू बी टाकायचं ठीक आहे ए इज इक्वल टू बी लक्षात कॉन्फ्लिक्ट जर तुम्हाला आली ना तर ती ग्रेटर दॅन लेस दॅनचीच कॉन्फ्लिक्ट येते इक्वल इक्वलची कॉन्फ्लिक्ट येत नाही याच्यात किंवा इक्वल ग्रेटर दॅन इक्वल लेस दॅनची पण कॉन्फ्लिक्ट येत नाही ओ तुमचं झालं आता काय ट्रिपल्स म्हटलं म्हणून आरडीपी आरडीपी सॉल्व्ह करावं का प्रेम आरडीपी साठी काय करतो आपण आता सपोज काय ऍडव्हान्स काय हा ऍडव्हान्स फंक्शन इनपुट चेक करायचं आणि ऍडव्हान्स करायचं बस आरडीपी आरडीपी मध्ये जर सपोज असा रूल असेल एस प्रोड्युसेस स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल बी आर एप्सिलॉन ए प्रोड्युसेस बी ए डॅश प्रोड्युसेस स्मॉल ए आणि बी डॅश बी प्रोड्युसेस डी आर बी असं जर असेल तर आर डी पी कसं कन्स्ट्रक्ट करणार टोटल चार फंक्शन्स येतील प्रत्येक प्रोडक्शन साठी एक फंक्शन येईल आता पहिला एस साठी फंक्शन येईल एस रेडीज फंक्शन एस फंक्शन मध्ये काय चेक करणार इफ इनपुट इज इक्वल इक्वल ए आहे का असेल तर ऍडव्हान्स फंक्शनला कॉल ऍडव्हान्स केला नंतर ए ला कॉल झाल्यानंतर बी आहे मग परत तिथे चेक करणार इफ इनपुट इज इक्वल इक्वल बी आहे का असेल तर ऍडव्हान्सला कॉल ऍडव्हान्सला कॉल बरोबर हे झालं पण हा इनपुट जर इथे आलाच नाही सुरुवातीला जर इनपुट आला नाही तर हे होईल का तर नाही होणार तर त्या एप्सिलॉन साठी तुम्ही एरर द्या एल्स प्रिंट एरर प्रिंट एरर किंवा प्रिंट एफ करून करा प्रिंट एफ एरर आता इथे एरर प्रिंट करून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना प्रेम तर एक्झिट झिरो ला कॉल करायचं कंपल्शन नाही की तुम्ही इथे एक्झिट झिरो ला लिहायलाच पाहिजे तुम्ही कन्सल्ट करताय तर तुमच्या मनावर आले तुम्हाला एल्स पार्ट टाकायचा एरर दाखवायचे का नाही दाखवायचे तर हे एस साठी जसं लिहिलं तसंच ए साठी लिहाल ए साठी काय येईल फंक्शन ए साठी बी बी ला कॉल आणि ए डॅश ला कॉल बस याच्यामध्ये कुठला टर्मिनल सिम्बॉल लाईच आहे ए डॅश साठी काय लिहिणार इथे जो कॉल केला तेच लिहायचं इथे ए डॅश साठी इफ इनपुट इज इक्वल इक्वल ए इफ इनपुट इज इक्वल इक्वल ए जर असेल तर फक्त ऍडव्हान्स करायचं पॉइंटर आता ते ऍडव्हान्स लिहिताना कॅपिटल मध्ये लिहायला सांगितले ते तुम्ही लिहा हे झालं ए डॅश आणि नंतर राहिलेला बी बी साठी इनपुट बी डी असेल तर ऍडव्हान्स करा आणि बीला कॉल झालं एल्स मध्ये एरर शो करा एप्सिलॉन असेल नसेल एरर शो करायचं करा नसेल करा नका करू आलं लक्षात झालं ए आर डी पी हा दोन तीन इथं कव्हर झाले अजून दोन चार दुसरीकडे कुठे कव्हर झाले की झालं ठीक आहे ना ट्रिपल्स क्वाड्रिपल्स आणि डी एच आपण जे एक्झाम्पल घेतले ना ट्रिपलचे क्वाड्रपलचे किंवा हे सेलार सेलार या एक्झाम्पल पैकीच एक्झाम्पल येणार तुमच्या नोटबुकच्या बाहेरचं एक पण एक्झाम्पल तुम्हाला येणार कारण मी जे एक्झाम्पल्स बघून तुम्हाला हे केलेले आहेत ना इंजिनिअरिंगच्या रेफरन्स बुक्स मध्ये पण तेच एक्झाम्पल्स दुसरे एक्झाम्पल्सच नाही आहेत अजून त्यांनी कुठून दुसरीकडनं घेतले ऑनलाईन जरी सर्च केलं ना
तरी तुम्हाला तेच एक्झाम्पल मिळतील, दुसरे कुठले एक्झाम्पल्स नाही. फक्त त्या ऑपरेंडच्या ठिकाणी मे बी ते नंबर्स देऊ शकतो आणि इव्हॅल्युएट करायला सांगू शकतो. त्यामुळे जे आपण केलंय ना ते फक्त व्यवस्थित बघून घ्या. आपल्याला ट्रिपल्स आणि इनडायरेक्ट ट्रिपल्स, इनडायरेक्ट ट्रिपल्स मध्ये आपण स्टेटमेंट टेबल प्लॉट करतो आणि ट्रिपल्स मध्ये स्टेटमेंट टेबल नसतो आणि क्वाड्रपल्स मध्ये आपण रिझल्ट सेव्ह करतो. तिथे चार कॉलम असतो, ट्रिपल्स, क्वाड्रपल्स आणि इनडायरेक्ट ट्रिपल्स. हे काय आहेत ट्रिपल्स, क्वाड्रपल्स, इनडायरेक्ट ट्रिपल्स काय आहेत? स्टेटमेंट टेबल इनडायरेक्ट ट्रिपल्स मध्ये असत. हे काय आहेत? कोड जनरेशन टेक्निक्स आहेत. कोड जनरेट करायचं तर तो हा ट्रिपल्स, क्वाड्रपल्स, पोस्टफिक्स नोटेशन आहे, इंटरमिजिएट कोड जनरेशनच्या टेक्निक्स आहेत आणि त्यांचं नंतर ऑप्टिमायझेशन करतो आपण. ट्रिपल्स मध्ये एक आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. ए इज इक्वल टू, ए इज इक्वल टू बी इंटू मायनस सी प्लस बी इंटू मायनस सी, याचा ट्रिपल्स टेबल प्लॉट करायचं. आता इथं जर बघितलं ना तुम्ही तर इंटू मायनस आहे आणि इथं पण इंटू मायनस आहे. आता इथं बी इंटू मायनस सी आणि बी इंटू मायनस सीच आहे, रिपीटेशन आहे. आता ट्रिपल्स टेबल मध्ये आपण काय काय प्लॉट करतो? सिरियल नंबर देतो, ऑपरेंड वन, ऑपरेटर सॉरी, ऑपरेटर, ऑपरेंड वन आणि ऑपरेंड टू, ऑपरेंड टू. रिझल्ट क्वाड्रपल्स मध्ये होतो, ट्रिपल्स मध्ये रिझल्ट आपण वेगळ्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह करत नाही. तर आता इथे जर बघितलं तर पहिलं ऑपरेशन कोणतं करणार? हायएस्ट प्रायोरिटी ऑपरेटर कुठला आहे? हायएस्ट प्रायोरिटी ऑपरेटर युनरी मायनस आहे. युनरी मायनस हा हायएस्ट प्रायोरिटी ऑपरेटर, बरोबर ना? हा स्टार आणि मायनस आहे ना, हा मायनस सी वरती आधी आपला झाला पाहिजे, युनरी येतो त्यामुळे तो आधी आपला होईल. तर इथं नुसतंच जर बी स्टार सी असतात तर वेगळी गोष्ट, तर इथं मला आधी युनरी मायनस करायचं. मायनसच आहे पण कसला आहे? युनरी मायनस आहे. युएन मी करतो फक्त स्पेसिफाय, बायनरी युनरी मायनस. तर युनरी मायनस कोणतं ऑपरेंट वरती? युनरी आहे ना, तर एकच असेल, सी वरती आपला येणार आहे. इथं काही नाही येणार, ऑपरेंट टू नाहीच, युनरी आहे. नंतर मग आपण स्टार ऑपरेटर घेतो, बरोबर का? आता एक काम करत आपण, आपल्याला ह्या ऑपरेटर तीन काय म्हणायचं, कोणते ऑपरेटर तीन आहे? प्लस मायनस मल्टिप्लिकेशन म्हणतो, असं काही नाही, कुठले पण असू शकतात. हा रेस टू असेल, त्याचं पोस्टफिक्स नोटेशन काय एक्झाम्पलचं? पोस्टफिक्स नोटेशन काय करतो आपण? बी पुश केलाय, स्टार पुश केला, नंतर मायनस टू. आता हा युनरी मायनस आहे, युनरी मायनसची प्रायोरिटी हायर आहे. त्यानंतर सी पुश केला, त्यानंतर प्लस पुश केला. आता प्लस जेव्हा पुश करतोय मी तर प्लस ह्याच्या लेस इक्वल प्रायोरिटीचा आहे, त्यामुळे पॉप करून घेणार आपण. हे सगळे पॉप होतील, सी पॉप झाला, मायनस पॉप झाला, त्यानंतर स्टार पॉप झाला आणि बी पण पॉप झाला. बरोबर, मग हे सगळे पॉप झाल्यानंतर त्याच स्टॅक मध्ये नंतर प्लस ऍड होईल. बरोबर, प्लस झाला, त्यानंतर बी पुश झाला, त्यानंतर स्टार, परत हायर प्रायोरिटी ऑपरेटर येतोय. बरोबर, परत जर हायर प्रायोरिटी ऑपरेटर येत असेल तर परत तो पॉप होईल, म्हणजे सी मायनस स्टार बी, परत बी प्लस येईल, है ना? म्हणजे हा परत एम्प्टी झाला, स्टार मायनस सी, स्टार मायनस सी झाल्यानंतर संपलं. इथं सी मायनस स्टार, बरोबर ना? हे टोटली म्हणजे मायनस स्टार
प्लस मैनस स्टार अल इतने डायरेक्ट के स्टार ऑपरेंड वन तो कशा मध्य करना अपन मल्टीप्लिकेशन कशा मध्य बी स्टार माइनस माइनस सी चाहिए रिजल्ट सीरियल नंबर वन ऐसी स्टोर कर बी वन ये लक्ष नंतर आता हे परत आता इथं बी स्टार मायनस सी झालेलं आहे परत बी स्टार मायनस सी आहे फ्रेम ऑपरेशन कोणतं आहे बी स्टार मायनस सी आहे मायनस सी इथे झालंय ना मायनस सी इथे अप्लाय केलंय आपण या रूल मध्ये फर्स्ट त्याचा रूल नंबर काय सिरियल नंबर वन आहे नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं बी स्टार मायनस सी करायचं बी स्टार मायनस सी करायचं मायनस सी चा रिझल्ट आपल्याकडे सीरियल नंबर वन मध्ये स्टोर आहे त्यामुळे बी वन मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं समजलं का बी आणि वन मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं ते केलं आपण बी इंटू वन म्हणजेच काय वन नंबरचा रूल मायनस सी झाला रूल त्यानंतर आता इथं आपल्याला लूप करता येईल हा सेकंड रूल झाला बी इंटू मायनस सी परत होणार आहे ना प्लस होणार आहे इथे तर बी इंटू मायनस सी टू मध्ये झालेलंच आहे या रूल मध्ये टू नंबर मध्ये काय आलंय बी इंटू मायनस सी झालेलं आहे तर परत बी इंटू मायनस सीच करायचे आणि त्या दोघांचे ऍडिशन करायचे मग इथे मी प्लस करणार आहे प्लस थर्ड नंबरचा रूल प्लस टू टू कळलं का बरोबर कळलं का नाही बुक मध्ये थोडस वेगळे केलेलं आहे बुक मध्ये परत बी इंटू सी केलेलं आहे पण त्याची गरज नाही इथे बी इंटू टू मध्ये काय बी इंटू मायनस सी आहे तर बी इंटू मायनस सी बी इंटू मायनस सी या दोघांची ऍडिशन दोघांची ऍडिशन आता इथे मे बी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये येत नाही इथे ब्रॅकेट टाकून देते अजून सोपं होईल म्हणजे ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचं म्हणजेच मायनस सी करायचं युनरी ऑपरेशन ही प्रायोरिटी जास्त आलं लक्षात समजतं का प्रेम म्हणी येस सेकंड स्टेप ही वाली मला सांग बी इंटू मायनस सी आहे बरोबर तर बी इंटू मायनस सी ऑपरेशन कशामध्ये केलं आपण पहिल्या स्टेप मध्ये मायनस सीचं ऑपरेशन हे कळलं का हा मग हे स्टार ऑपरेशन आहे बी आहे आणि वन फर्स्ट स्टेप मध्ये जे ऑपरेशन झालेलं ते म्हणजे बी इंटू फर्स्ट स्टेप मधलं ऑपरेशन आता कळलं का हा कळलं आता याच्यामध्ये काय केलंय बी इंटू मायनस सी बी इंटू मायनस सी दोघांची ऍडिशन आहे ना त्यामुळे बी इंटू मायनस सी रूल नंबर टू मध्ये आहे ते टू प्लस टूच केलंय आता टू प्लस टूच केलंय इथे म्हणजे बी इंटू मायनस सी प्लस बी इंटू मायनस सी झालं आता हेच जर इनडायरेक्ट ट्रिपल्स ने सांगितलं करायला इनडायरेक्ट ट्रिपल्स मध्ये काय करतो आपण हे ट्रिपलचं सोल्युशन झालं एवढंच इनडायरेक्ट ट्रिपल्स मध्ये जर मोर दॅन वन स्टेटमेंट आले ना आता इथे एकच एक्सप्रेशन दिले तुम्हाला अजून एक राहिलं ना आपल्या इथे याचा जो रिझल्ट आहे तो याला असाइन करायचा आहे ना तर इथं फोर स्टेप पण येईल फोर इक्वल टू ऑपरेटर आहे थर्ड स्टेप मधला रिझल्ट याला असाइन करायचा म्हणजे ए इज इक्वल टू थ्री लक्षात ए रीड करताना कसं करायचं आधी हा ऑपरेंड नंतर ऑपरेटर मग ऑपरेंड टू ए इज इक्वल टू थर्ड स्टेप मधला रिझल्ट थर्ड स्टेप मध्ये टू प्लस टू आलेला आहे टू स्टेप मध्ये काय बी इंटू मायनस सी बी इंटू मायनस सी दोघांची ऍडिशन त्याचा रिझल्ट स्टोअर केला ट्रिपल झालं आता आपल्याकडे दिलेलं एक्सप्रेशन एकच आहे तर इनडायरेक्ट ट्रिपल्सने जर सांगितलेलं असेल तर इथं आपल्याला स्टेटमेंट टेबल प्लॉट करायचं स्टेटमेंट टेबल या स्टेटमेंट टेबल मध्ये
एक्सप्रेशन कुठला आहे, एक्सप्रेशन नंबर आपल्याकडे एकच आहे ना, आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स कोणते यूज झालेत, स्टेटमेंट्स कोणते, स्टेटमेंट नंबर्स कोणते यूज झालेत, 1, 2, 3, 4 सगळेच यूज झाले, कारण एकच एक्सप्रेशन आहे. जर याच्यामध्ये अजून एखादं एक्सप्रेशन दिलेलं असतं, म्हणजे जर इथे आपल्याला बी इंटू मायनस ई हे वेगळे एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि ते बी ला असाइन केलेलं आहे असं जर असतं तर त्या केसमध्ये इथे 5 नंबरचा एक रूल आला असता, त्याच्यामध्ये इक्वल टू आला असता, इथं बी आला असता आणि इथं 2 आला असता. बी इज इक्वल टू बी इंटू मायनस सी, बी मध्ये स्टोअर करायचं. आता सेकंड एक्सप्रेशन म्हणजे हे एक एक्सप्रेशन झालं, हे दुसरं एक्सप्रेशन झालं, आणि दुसऱ्या एक्सप्रेशन साठी मी इथे लिहिलं असतं. सेकंड एक्सप्रेशन साठी काय काय यूज होतं, सेकंड एक्सप्रेशन साठी 2, सेकंड नंबरचा रूल हा आहे बरोबर, पण त्या रूल नंबर 1 मध्ये 2 मध्ये 1 पण यूज होतोय, त्यामुळे 1, 2 आणि 5 एवढे स्टेटमेंट यूज होतात. कळलं नाही, बी इक्वल टू बी इंटू मायनस सी आहे, बी इज इक्वल टू बी इंटू मायनस सी, सेकंड नंबरचं स्टेटमेंट यूज झालंय. तर जे जे स्टेटमेंट यूज झाले ते एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करण्यासाठी त्याचे नंबर्स फक्त लिहायचे. मग इथं 1 यूज झालाय, 2 यूज झालाय आणि 5 यूज झालाय, त्याचे नंबर्स इथं टाकले. आणि 1 नंबरचं फर्स्ट नंबरचं जे एक्सप्रेशन आहे याच्यासाठी किती स्टेटमेंट यूज झाले, 1, 2, 3, 4 हे पहिले 4 जे स्टेटमेंट आहे ते पहिले एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करण्यासाठी यूज झाले, ते इनडायरेक्ट ट्रिपल्स झाले. आणि क्वाड्रपल्स मध्ये आपण सिंपली इथं रिझल्ट स्टोअर करतो, रिझल्ट एक ऑपरेशन, म्हणजे इथं 1, 2 न लिहिता आपण डायरेक्ट रिझल्ट घेतो, रिझल्ट स्टोअर करतो है ना, बघून घ्या ते केलेले आपण, मला त्याची गरज वाटत नाही परत सांगायची. इनडायरेक्ट ट्रिपल्स आला तरच फक्त स्टेटमेंट टेबल ड्रॉ करायचं, अदरवाइज गरज नाही. एक डॅग डॅग बघूयात आपण केलेले बहुतेक. काय म्हणते थांबते, तुझी लई का शरीरावरती स्वतः कर. Так.